आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार. अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना. बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात. अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचं टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर. बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लावण्यात येत आहे, तर काही ठिकाणी मिनी लॉकडाऊन सुद्धा करण्यात येत आहे. संचारबंदी, लॉकडाऊन, निर्बंध यांच्या मदतीने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होईल. आणि आता शासनाच्या आदेशानुसार धार्मिक स्थळे 5 एप्रिल पासून 30 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पंढरपुरातील विठ्ठल रखुमाई मंदिर हे 5 एप्रिल पासून 30 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. ब्रेक द चेन या अभियानांतर्गत वाढत्या कोविड संख्येवर मर्यादा घालण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनानं काल एक स्वतंत्र आदेश निर्गमित केलेला आहे. या आदेशामध्ये सर्व प्रकारची धार्मिक स्थळं, सर्व प्रकारची प्रार्थनास्थळं ही भाविकांसाठी आज म्हणजे दिनांक 5 एप्रिल 2021 सायंकाळी 8 वाजल्यापासून 30 एप्रिलला रात्री 12 वाजेपर्यंत दर्शनासाठी बंद राहतील असा स्पष्ट आदेश देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या या आदेशाच्या अनुषंगानं विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सर्व सदस्यांची एक झूम बैठक ही सहाध्यक्ष हरिभक्तीपरायण गहिनीनाथ महाराज आवसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय हा मंदिर समितीनं घेतलेला आहे आणि त्यास अनुसरून आज सायंकाळी 8 वाजल्यापासून विठ्ठल रुक्मिणी मंदिर तसेच मंदिर समितीच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व परिवार देवतांची मंदिरं ही आज सायंकाळी 8 वाजल्यापासून 30 एप्रिलला रात्री 12 वाजेपर्यंत बंद राहतील. सर्व भाविकांना विनंती आहे की आपण कृपया दर्शनासाठी पंढरपूरला येऊ नये. शासनाच्या या निर्णयामुळं आता आपल्याला दर्शन देणं आम्हाला शक्य नाही. आपण कोरोनाचे सर्व नियम पाळावेत आणि या महामारीपासून स्वतःचा आणि पर्यायानं राज्याचा बचाव करा. जळगावहून गौरी सोबत आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज मराठी. आप देख रहे हैं इंडिया अब तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक.